नमस्कार मित्रों, आपल्या मोबाईलमध्ये सर्वात जास्त रेग्युलर चालणारा ॲप म्हणजे कोणता असतो? तर व्हॉट्सअप असतो. आणि या व्हॉट्सअपमुळे काय होते की जे रोजचे येणारे मेसेज असतात किंवा आपण जे इतरांना मेसेज सेंड करतो त्यामुळे मोबाईलमधला स्पेस कमी होतो किंवा स्टोरेज कन्झ्युम होतो. आणि हा स्पेस वाढवण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की जे डेली येणारे मेसेज आहेत त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट आहेत तेच फक्त ठेवायचे, बाकी सरसकट क्लिअर करायचे. ते क्लिअर करायची सिस्टीम बघा, अगदी सोपी आहे आणि हे डेली केलं तरी चालेल जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला स्पेस मेंटेन ठेवायचा असेल तर. जास्त जर स्पेस तुमचा कुठेतरी कन्झ्युम होत असेल तर सर्वात जास्त तो व्हॉट्सअपलाच होतो. सहज आपण चेक करून बघूया. हे व्हॉट्सअपला क्लिक करून ठेवायचं, त्यानंतर इन्फॉर्मेशनमध्ये जायचं, बघा ॲप इन्फोमध्ये जायचं, याला क्लिक करायचं आणि स्टोरेज चेक करायचं. मी रोज सकाळी सगळा व्हॉट्सअप क्लिअर करतो त्यामुळे माझी बघा या ठिकाणी स्टोरेजमध्ये किती 125 MB दिसत आहे. तुम्ही जर तुमचा वैयक्तिक व्हॉट्सअप चेक केला तर या ठिकाणी तुमचे 300, 400, 500, 1 GB असू शकते. कारण की जर तुम्ही डेली येणारे मेसेज किंवा पाठवणारे मेसेज जर तुम्ही क्लिअर करत नसाल तर. म्हणून याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी दिसते की या ॲपने किती मेमरी कन्झ्युम केलेली आहे. आता हे अशा प्रकारचे जे काही मेमरी ग्रास्प करणारे किंवा कन्झ्युम करणारे ॲप्स असतात त्याला क्लिअर करणं गरजेचं असतं. तर आधी सर्वात आधी आपण फक्त व्हॉट्सअपचं बघू. म्हणून काय करायचं हे बघा सर, याला मी क्लिक करतो व्हॉट्सअपला. हे बघा रोजची कितीतरी मेसेज येणं सुरू असतात. म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटते फक्त की जे फोटोज असतात किंवा व्हिडिओज असतात त्या व्हिडिओज किंवा फोटोजमुळेच मोबाईलचा स्पेस कमी होतो, असं काही नाही. साधे साधे जरी मेसेज असले, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, या ठिकाणी शुभ सकाळ वगैरे लिहिले आहे, हे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा मोबाईलचा स्पेस कमी होऊ शकतो. आणि असे दररोजचे कितीतरी मेसेज आपल्या व्हॉट्सअपवर येणं सुरू असतात. म्हणून आपण काय करायचं, मेसेज आला आणि तुम्हाला असा वाटला तो खूप महत्त्वाचा आहे तो काय करायचा, बघा तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा हा मेसेज आलेला आहे, ओके हा मेसेज आलेला आहे, तुम्हाला वाटलं की हा मेसेज खूप महत्त्वाचा आहे. असे मेसेज काय करायचे, त्याला क्लिक करून ठेवायचं आणि स्टार दिसते या ठिकाणी, या स्टारला क्लिक करून ठेवायचं. म्हणजे असे जेवढे तुम्हाला इम्पॉर्टंट मेसेज असतात वाटतात त्यालाच फक्त तुम्ही स्टार देऊन ठेवायचं. आणि नंतर काय करायचं, सगळेचे सगळे मेसेज क्लिअर करून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलचा स्पेस यूज करण्यासाठी एक संधी मिळेल. मग काय करायचं, क्लिअर कसा करायचा स्पेस, वरती बघा या ठिकाणी 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटमध्ये जायचं. 3 डॉटमध्ये गेल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर बघा चार्ट्स नाव दिसते, चार्ट्समध्ये जायचं. चार्ट्समध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली चॅट हिस्ट्री दिसते, चॅट हिस्ट्रीला आपण क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी 4 ऑप्शन दिसतात, या 4 ऑप्शनपैकी 3rd नंबरचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं, क्लिअर ऑल चॅट्स. याला क्लिअर केल्यानंतर बघा या ठिकाणी 2 ऑप्शन येतात, डिलीट मीडिया इन चॅट्स, डिलीट स्टार मेसेजेस. आता या दोन्हीपैकी एकालाही आपण क्लिक करायचं नाही, कारण की बघा स्टार मेसेजेस जे आहेत ते आपण महत्त्वाचे म्हणून आधीच सेव्ह केलेले आहेत. म्हणून याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही स्टार दिलेले किंवा जे आधी सेव्ह केलेले आहेत ते पण डिलीट होऊ शकतात, त्यामुळे याला काही क्लिअर नाही करायचं, याच ठेवायचं. आणि हे जे खाली जे ऑप्शन दिसते याला आपण काय करायचं, क्लिअर करायचं. क्लिअर केलं, थोडा वेळ लागेल प्रोसेस व्हायला. आणि अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही एकही मेसेज राहणार नाही, शिवाय ज्याला तुम्ही स्टार दिला, म्हणजे त्याला स्टार दिला जो महत्त्वाचा मेसेज आहे तोच या ठिकाणी फक्त व्हॉट्सअपला राहील. आता बघू आपण चेक करू, बघा या ठिकाणी एकही तुम्हाला कोणताही मेसेज दिसणार नाही आलेला. आपण जो ठेवला होता बघा, हा फक्त आपण मेसेज ठेवला होता किंवा सेव्ह करून ठेवला होता किंवा इम्पॉर्टंट म्हणून याला आपण स्टार दिला होता तोच फक्त राहिला या ठिकाणी, बाकी सगळे मेसेज उडून गेले. म्हणजे अशा प्रकारे रोज तुम्हाला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल तुमचा जर मोबाईल हँग होण्यापासून वाचवायचा असेल किंवा स्पेस तुम्हाला ठेवायचा असेल, स्टोरेज वाचवायचा असेल, तर व्हॉट्सअपला आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला फक्त स्टार द्यायचा, बाकीच्या गोष्टीला या 3 डॉटमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, चॅट्समध्ये जायचं. चॅट्समध्ये गेल्यानंतर सगळ्यात खाली चॅट हिस्ट्री दिसते इथे क्लिक करायचं आणि 3 नंबरचं ऑप्शन क्लिअर ऑल चॅट्सला क्लिक करायचं आणि क्लिअर मेसेजेस करायचं. ही प्रोसेस केली की जे अनावश्यक मेसेज आहे ते सगळे डिलीट होतील आणि तुमचा स्पेस खाली होईल. म्हणजे मोबाईलमधली जी मेमरी आहे ती तुम्हाला यूज करण्यासाठी एक संधी मिळेल.
ही प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो, थोडा म्हणजेच काय 1-2 मिनटामध्ये क्लिअर होते. अशा प्रकारे तुमचा व्हॉट्सअप क्लिअर केल्यानंतर तुम्हाला सर्च चेक करून बघायचं असेल त्या इन्फॉर्मेशनमध्ये जायचं. आणि बघा, या ठिकाणी आपण क्लिक केलं की तुम्हाला कळेल की आपला स्पेस किती वाढलेला आहे. ओके, अपेक्षा करतो की सगळे सिस्टीम तुम्हाला कळले असेल. थँक्यू.